संगमनेर नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे. या प्रसंगी अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील अतिक्रमणे, दुकाने आदी काढण्यात आलेत. संगमनेर नगर परिषदेचे ऑफिसर्स आणि संगमनेर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर शहरामध्ये मंगळवारी नगरपालिकेकडनं अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली आहे. संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, महामार्ग अभियंत्यासह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ऑरेंज कॉर्नर ते संगमनेर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे संगमनेर नगर परिषदेकडनं JCB मशीन लावून काढण्यात आली आहेत. संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर, महामार्ग अभियंता गांगुर्डे मैड यांच्यासह नगर परिषदेचे अभियंता लीलाधर तळेकर, अधीक्षक श्रीनिवास पगडाल आदी अधिकारी कर्मचारी अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. अतिक्रमण हटाव पथकानं नगर परिषद, नवीन नगर रोड, दिल्ली नाका, जारवा नाका, प्रवरा पूल येथील अतिक्रमणे काढली आहेत. अतिक्रमणे काढताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संगमनेर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शावी शेख, C24 तास, संगमनेर.